Hello students, today's lecture we are going to discuss about chapter number 1st plant biotechnology introduction. Okay, मग आता plant biotechnology actual काय concept आहे किंवा काय आहे त्यामध्ये first आता bio means living things and technique means त्याच्यावरती आपण काय ती technique apply करणार आहोत that is called as a biotechnology. मग त्यामध्ये काय सांगता येईल आपल्याला फर्स्टली त्याचं आपण काय बघणार आहोत त्याची हिस्ट्री किंवा त्याचं कन्सेप्ट किंवा ॲक्च्युअल काय तो कन्सेप्ट आहे किंवा त्याची डेफिनेशन काय आहे हे आपण तिथं बघणार आहोत. आता त्यामध्ये फर्स्ट बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय हे आपण बघणार आहोत. त्यासाठी फर्स्ट आपल्याला बघायचं आहे त्याचं इंट्रोडक्शन. आता इंट्रोडक्शन इंट्रोडक्शनमध्ये काय सांगता येईल मग स्टार्टिंग बायोटेक्नॉलॉजीची स्टार्टिंग कशी झालेली आहे किंवा त्याचं स्टार्टअप काय आहे आणि त्यानंतर त्याचं फायनल कन्सेप्ट किंवा फायनल प्रोडक्शन काय होऊ शकतं त्याचं रिक्वायरमेंट्स काय काय आहेत किंवा त्याची काय सोर्स आहे किंवा त्याचा काय रोल आहे एन्व्हायरमेंटमध्ये किंवा ह्युमन बिईंगच्या लाईफमध्ये. ओके, म्हणून बायोटेक्नॉलॉजी काय यूज करायची आणि तिच्यापासून आपल्याला काय बेनिफिट होऊ शकतो हे आपण आता इथं बघणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट आहे आता त्याचं इंट्रोडक्शन. द फर्स्ट क्वेश्चन आपल्याला इथं पडू शकतो किंवा आपण विचारू शकतो की व्हॉट इज बायोटेक्नॉलॉजी म्हणजे बायोटेक्नॉलॉजी ॲक्च्युअल काय कन्सेप्ट आहे. ओके, मग तो कोणी डिस्कवर केला किंवा काय त्याच्यावरती वर्क झालेलं आहे त्यामध्ये फर्स्ट असं म्हटलं आहे व्हॉट इज बायोटेक्नॉलॉजी म्हणजे बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय हा जो कन्सेप्ट आहे त्यामध्ये म्हटलं आहे मॅन्युप्युलेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स सिस्टेम्स टू डेव्हलप प्रोडक्ट्स. म्हणजे मॅन्युप्युलेशन म्हणजे काय काही ऑर्गॅनिझम्स असतील काही सिस्टीम्स आहेत किंवा काही प्रोडक्शन जे आहेत किंवा काही ऑब्जेक्ट आहेत यांच्यापासून काय केली सिस्टीम डेव्हलप केली आहे पण टेक्नॉलॉजी यूज करून. ओके, मग ऑर्गॅनिझमवरती टेक्नॉलॉजी आपण ॲप्लाय केलेली असेल किंवा अदर काही ऑब्जेक्ट असतील किंवा प्लॅन्ट्स असतील त्याच्यावरती ही टेक्नॉलॉजी आपण यूज केलेली आहे म्हणून त्याला बायोटेक्नॉलॉजी असं म्हटलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट इज टर्म क्वाइन बाय हंगेरियन इंजिनियर कार्ल आर्की इन 1990. मग हंगेरियन इंजिनियर जो होता कार्ल आर्की याने काय केले फर्स्टली हे डिस्कवर्ड केलेलं आहे किंवा फर्स्टली त्याने ते डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. मग त्याच्यामध्ये नेक्स्ट असं म्हटलं आहे फील्ड इंटिग्रेट्स नॉलेज फ्रॉम बायोकेमिस्ट्री केमिस्ट्री मायक्रोबायोलॉजी अँड केमिकल इंजिनिअरिंग. म्हणजेच विथ द हेल्प ऑफ केमिकल्स किंवा केमिस्ट्री किंवा मायक्रोब्स किंवा मायक्रोबायोलॉजी हे जे कन्सेप्ट आहेत किंवा हे जे ब्रांचेस आहेत या ब्रांचेसचा यूज करून किंवा या ब्रांचेसचा स्टडी करून हेल्प घेऊन या ब्रांचेसचा बेसिक घेऊन काय केलेलं आहे बायोटेक्नॉलॉजीचा यूज केलेला आहे किंवा बायोटेक्नॉलॉजी का यूज करायची किंवा का आपण करत आहोत हे आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर इट इन्क्ल्यूड्स जिनॉमिक्स रिकॉम्बिनंट जीन टेक्नॉलॉजीज ॲप्लाइड इम्युनॉलॉजी अँड डेव्हलप ऑफ फार्मास्युटिकल डायग्नॉस्टिक टेस्ट. मग त्याच्यामध्ये आपल्याला काय जेनेटिक इंजिनिअरिंग हा सुद्धा काय कन्सेप्ट त्याच्यामध्ये आहे. त्यानंतर जीन टेक्नॉलॉजी किंवा रिकॉम्बिनंट जीन टेक्नॉलॉजी. रिकॉम्बिनंट म्हणजे काय कॉम्बिनंट म्हणजे काय री मीन्स डबल किंवा सायकलिंग करणं कॉम्बिनेशन करणं. ओके, म्हणजे सपोज दोन जीन्सचं काय केलेलं आहे कॉम्बिनेशन केलं आहे परत त्याचं काय करायचं रिजनरेशन करायचं दॅट इज कॉल्ड एज अ रिकॉम्बिनंट जीन टेक्नॉलॉजीज. ॲप्लाइड इम्युनॉलॉजी मग इम्युनॉलॉजी म्हणजेच काय जे इम्युन सिस्टीम जी आहे किंवा इम्युनिटी पॉवर जी आहे ती ज्या प्लॅन्टवरती किंवा ज्या ऑर्गॅनिझमवरती आपण ही टेक्नॉलॉजी ॲप्लाय करणार आहोत त्या ऑर्गॅनिझमची किंवा त्या प्लॅन्टची इम्युन सिस्टीम किंवा इम्युन टेक्नॉलॉजी किंवा इम्युनॉलॉजी इम्युनिटी किंवा इम्युन सिस्टीम जी आहे ती काय असली पाहिजे वेल डेव्हलप असली पाहिजे डिसीज फ्री असली पाहिजे डिसीज अनअफेक्टेड असली पाहिजे. जर डिसीज अफेक्टेड असेल किंवा डिसीज इन्फेक्टेड असेल तर ती काय होऊ शकते नेक्स्ट जनरेशन जे आहे ते सुद्धा काय करेल तिथं त्याच फॉर्मेशनमध्ये नेक्स्ट जनरेशन काय करू शकतो फॉर्मेशन करू शकतो. देन फार्मास्युटिकल आता फार्मास्युटिकल म्हणजेच काय जे मेडिसिनल प्लांट्स आहेत किंवा जे मेडिसिनल ऑर्गॅनिझम किंवा जे मेडिसिनल ऑब्जेक्ट जे आहे त्याच्यावरती काय करायची टेक्निक ॲप्लाय करायची जेणेकरून त्याचे जे इल्डिंग कॅपॅसिटी आहे किंवा त्या ऑब्जेक्टची जी इल्डिंग कॅपॅसिटी किंवा प्रोडक्शन प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती काय केली जाईल इन्क्रीज केलं जाईल जेणेकरून आपल्याला काय होऊ शकतं त्याचा बेनिफिट
होऊ शकतं. देन डायग्नॉस्टिक टेस्ट, तर डायग्नॉस्टिक टेस्ट म्हणजेच काय, जे आपल्या डेली यूजमध्ये आहेत आणि त्याचं काय करायचं, आपल्याला कसा बायोटेक्नॉलॉजीमध्ये यूज करता येईल हे तिथं सांगितलेलं आहे. मग कोणी केलेलं आहे, त्या हंगेरियन इंजिनियर कार्ल आर्के 1919 काय केलं आहे, ते डेव्हलप केलेलं आहे, डिस्कवर केलेलं आहे विथ द हेल्प ऑफ ब्रांचेस बायोकेमिस्ट्री, केमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी अँड केमिकल इंजिनिअरिंग. ओके, नेक्स्ट बायोटेक्नॉलॉजी. आता इथंसुद्धा काय सांगितलं आहे, मॅनिप्युलेशन ऑफ जीन्स कॉल्ड एज जेनेटिक इंजिनिअरिंग ऑर रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. म्हणजेच काय, DNA टेक्नॉलॉजी जी आहे किंवा DNAचं रिकॉम्बिनेशन करायचं किंवा रिकॉम्बिनंट आपल्याला तिथं करायचं आहे, दोन जीन्सचं काय करायचं आहे, रिकॉम्बिनेशन करायचं, कॉम्बिनेशन करायचं, दॅट इज कॉल्ड एज रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. मॅनिप्युलेशन म्हणजेच काय, त्याचं मॅनिप्युलेशन करणं किंवा त्याचं इन्क्रीज करणं, वन फेज टू अनदर फेज, म्हणजे एका फेजमधून दुसऱ्या फेजमध्ये काय करणं, त्याचं प्रोडक्शन करणं, दॅट इज कॉल्ड इज अ बायोटेक्नॉलॉजी. देन जेनेटिक इंजिनिअरिंग इन्व्हॉल्व्स टेकिंग वन ऑर मोर जीन्स फ्रॉम लोकेशन इन वन ऑर्गॅनिझम अँड आयदर. मग काय करायचं, आता जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणजेच काय, दोन जीन्स किंवा दोन ऑब्जेक्ट किंवा दोन ऑर्गॅनिझम आपल्याला घ्यायचे आहे टेस्टिंगसाठी. तर मग त्याच्या दोन्ही ऑर्गॅनिझमचं किंवा दोन ऑब्जेक्टचे जे जीन्स मटेरियल आपण घेणार आहोत ऑपरेटिंगसाठी, तर त्यासाठी काय करायचं, आपल्याला ते दोन जीन्सचे आहे त्याचं कसं असलं पाहिजे, लोकेशन हे डिफरंट असलं पाहिजे, सेम नको आहे. जर डिफरंट लोकेशन असेल तर आपल्याला ते काय फायनल प्रोडक्टसुद्धा काय होईल तिथं आपल्याला डिफरंट मिळणार आहे. म्हणून आपल्याला टेक्नॉलॉजी यूज करायच्या वेळेस काय करायचं आहे, ऑर्गॅनिझम, वन ऑर्गॅनिझम अँड आयदर, म्हणजेच काय, दोन ऑर्गॅनिझम आपल्याला यूज किंवा दोन ऑब्जेक्ट आपल्याला यूज करावे लागतील रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीसाठी विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. देन ट्रान्सफरिंग देम टू अनदर ऑर्गॅनिझम. मग काय करायचं, एका प्लांटमधून किंवा एका ऑर्गॅनिझममधून एक जीन्स काय करायचं आहे, रिमोट करून, रिलीज आउट करून दुसऱ्या ज्या जीन्सवरती किंवा ज्या प्लांटवरती किंवा ज्या ऑब्जेक्टवरती आपल्याला तो ॲप्लाय टेक्नॉलॉजी ॲप्लाय करायची आहे, त्याच्यामध्ये हा जो जीन आहे फर्स्ट पॅरेंटचा जो जीन आहे तो काय करायचा, नेक्स्ट पॅरेंटमध्ये आपण काय करणार, कॉम्बिनेशन करणार, इन्व्हॉल्व करणार आहोत, जेणेकरून आपल्याला काय होईल तो नेक्स्ट फायनल प्रोडक्ट किंवा रिकॉम्बिनंट तिथं होऊ शकतात. देन पुटिंग देम बॅक इन टू ओरिजिनल ऑर्गॅनिझम इन डिफरंट कॉम्बिनेशन्स. मग ओरिजिनल ऑर्गॅनिझम जो असेल त्याच्यापासून आपण काय करू शकतो, डिफरंट कॉम्बिनेशन करू शकतो. ओके, म्हणजे पुटिंग देम म्हणजेच काय, जो आधी आपण यूज केलेला आहे, जो पॅरेंटल यू म्हणून यूज केलेला आहे, तोच काय करायचा आपल्याला नेक्स्ट जनरेशनसाठी यूज करायचा असेल तर आपल्याला तोच नेक्स्ट ऑर्गॅनिझम म्हणून आपण यूज करू शकतो नेक्स्ट जनरेशन फॉर्मेशन करण्यासाठी. ओके, दॅट इज ए बायोटेक्नॉलॉजी. देन नेक्स्ट टॉपिक इज हिस्ट्री ऑफ बायोटेक्नॉलॉजी. मग आता त्याची हिस्ट्री काय आहे, हॅज बीन एक्झिस्टिंग सिन्स सेंचुरीज, म्हणजे काय, शतकानुशतकं किंवा वर्षानुवर्ष याच्यावरती काय केलेलं आहे, रिसर्च चालू आहे, रिसर्च होतो आहे आणि होणार आहे, मग जेणेकरून त्या प्रत्येक रिसर्चमध्ये किंवा प्रत्येक इयरमध्ये याच्यामध्ये काय असेल, चेंज होत राहणार, डेव्हलपमेंट होत राहणार. ओके, देन बिगिन विथ द फर्स्ट ॲक्शन ऑफ ह्युमन ऑन लाईफ ऑफ फॉर हिज वेलफेअर. मग फर्स्ट काय ॲक्शन घेतलेलं आहे, ह्युमन वेलफेअर किंवा ह्युमन बीईंग याला काय झालं पाहिजे, याच्यापासून डेव्हलपमेंट झाली पाहिजे किंवा त्याच्यापासून त्याला बेनिफिट झाला पाहिजे, हा जो कन्सेप्ट आहे किंवा हा क्रायटेरिया पुढे ठेवला जातो आणि म्हणून बायोटेक्नॉलॉजी तिथं यूज केली जाते. देन इट स्टार्टेड वेन पीपल मॉडिफाईड मायक्रो ऑर्गॅनिझम्स टू द नीड्स ऑफ ह्युमिनिटी. मग ह्युमिनिटी किंवा ह्युमन्सची काय नीड्स आहेत, काय त्याच्या रिक्वायरमेंट्स आहेत किंवा काय त्याचे ते बेसिक प्रॉब्लेम्स असतील, ते प्रॉब्लेम्स काय होऊ नये, क्रिएट होऊ नये किंवा इन्क्रीज होऊ नये, त्या प्रॉब्लेम्स काय व्हावं, डायरेक्टली ते सॉल्व व्हावेत, म्हणून बायोटेक्नॉलॉजी काय केली जाते, यूज केली जाते नेक्स्ट जनरेशन काय करण्यासाठी, फॉरवर्ड करण्यासाठी किंवा डेव्हलप करण्यासाठी. देन इन पास्ट बायोटेक्नॉलॉजिस्ट यूज ईस्ट सेल टू फर्मंट अल्कोहोलिक ड्रिंक्स अँड द बॅक्टेरिया टू मेक चीज अँड योगर्ट. मग म्हणजेच काय, बायोटेक्नॉलॉजीसाठी यूज केले आत्तापर्यंत ईस्ट सेल जे असतील किंवा ईस्ट हा ऑर्गॅनिझम जो आहे तो यूज केलेला आहे, तो काय करतो आहे, फर्मंट टेक्नॉलॉजी किंवा फर्मंट अल्कोहोलिक ड्रिंक्स, म्हणजेच काय केलं जातं, ईस्ट हा जो प्रोडक्ट आहे किंवा ईस्ट या ऑर्गॅनिझमच्या हेल्पनं काय केलं जातं, फर्मंटेशन प्रोसेस केली जाते, दॅट इज कॉल्ड एज अ बायो टेक्नॉलॉजी. ओके, बायो मीन्स लिव्हिंग थिंग्स, काय करते, लिव्हिंग थिंग्सच्या हेल्पनं, लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या हेल्पनं ते टेक्नॉलॉजी काय करणं, ॲप्लाय करणं.
ओके आता फार्मिंग फॉर एक्झाम्पल फर्मेंटेशन मीन्स वाट जसं घरामध्ये आपण काय केलं जातं दही केलं जातं मग त्याच्यामध्ये काय केलं जातं आपण दूध आणि दही याचं मिक्सिंग करून काय केलं जातं दह्याचं आपण प्रोडक्शन करतो म्हणजे त्याच्यामध्ये काय असतात त्या दह्यामध्ये ऑलरेडी त्या ईस्ट बॅक्टेरिया असतील किंवा त्या बॅक्टेरिया ज्या असतील त्या बॅक्टेरिया काय करतात दही बनवण्याचं किंवा ते फर्मेंटेशन करण्याचं काम करतात म्हणून त्याला ऑलरेडी त्या बॅक्टेरिया लिव्हिंग आहेत सॉरी ते मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत ते लिव्हिंग असतील आणि ते मग लिव्हिंग आहेत म्हणून त्याला बायोटेक्नॉलॉजी असं तिथं अप्लाय केली असं आपण म्हणू शकतो. ओके मग अल्कोहोलिक ड्रिंक्स अल्कोहोलिक ड्रिंक्स ज्यावेळेस आपल्याला प्रोड्यूस करायचे त्यावेळेससुद्धा आपण फर्मेंटेशन प्रोसेस काय करतो अप्लाय करतो जेणेकरून आपल्याला काय होईल ते अल्कोहोलिक ड्रिंक्स किंवा अल्कोहोलिक प्रोडक्शन आपल्याला मिळवता येतं. द बॅक्टेरिया टू मेक चीज अँड योगर्ट मग बॅक्टेरिया काय करतात चीज आणि योगर्ट हे जे प्रोडक्शन्स आहेत हे इडिबल प्रोडक्ट्स आहेत हे काय केलं जातं तयार करण्यासाठी बॅक्टेरिया तिथं त्यांचा रोल प्ले करतात. देन टर्म कॉइन बाय हंगेरियन इंजिनियर कार्ल इर्की आपण आत्ताच बघितलं हे काय केलं ही बायोटेक्नॉलॉजीची टर्म आहे ती इंजिनियर कार्ल इर्की यांनी काय केली ती डेव्हलप केलेली आहे किंवा डिस्कवर्ड केली आहे. मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी स्टार्टेड इन कॅलिफोर्निया इन 1917 मग 1970 काय झालं आहे मॉडर्न टेक्नॉलॉजीचा काय केलं आहे स्टार्टअप झालेलं आहे इस्टॅब्लिश झालेलं आहे. देन बिफोर 1971 द टर्म बायोटेक्नॉलॉजी वॉज यूज प्रायमरिली इन फूड प्रोसेसिंग अँड ॲग्रिकल्चर इंडस्ट्री. मग बायोटेक्नॉलॉजी हा जो कन्सेप्ट आहे हा फर्स्ट ऑफ ऑल कुठे यूज केलेला आहे बायोटेक्नॉलॉजी वॉज यूज प्रायमरिली फूड प्रोसेसिंग म्हणजे तर फूड प्रोसेसिंग हा कॉन्सेप्ट आहे किंवा फूड प्रोसेसिंग ही जी प्रोसेस असेल त्या ठिकाणी काय केलं असेल बायोटेक्नॉलॉजी यूज केलेलं आहे. त्यानंतर ॲग्रिकल्चरल इंडस्ट्रीज आता ॲग्रिकल्चरल इंडस्ट्रीजमध्ये सुद्धा आपण काय केलं आहे बायोटेक्नॉलॉजीचा यूज केलेला आहे. आता फॉर एक्झाम्पल ॲग्रिकल्चरमध्ये काय ज्यावेळेस आपल्याला क्लोनिंग प्रोडक्शन करायचं आहे किंवा व्हेजिटेटिव्ह प्रोडक्शन ज्यावेळेस आपल्याला करायचं आहे तर एका प्लांटच्या व्हेजिटेटिव्ह पार्टपासून काय करायचं आपल्याला नेक्स्ट जनरेशन फॉर्मेशन करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला टेक्नॉलॉजी ही यूज करायची. आता फॉर एक्झाम्पल शुगर केन ही जी प्लांट आहे त्याच्यापासून काय करतो आपण नेक्स्ट जनरेशन फॉर्मेशन करण्यासाठी त्या शुगर केनला नोड्स आणि इंटरनोड्सचं फॉर्मेशन झालेलं असेल मग त्यापैकी नोड्स हा जो पार्ट आहे तो आपण काय करतो रिलीज आउट करतो सेपरेट आउट करतो आणि सेपरेट आउट केल्यानंतर नेक्स्ट जनरेशनसाठी तिला आपण काय करतो फील्ड वर्क किंवा फील्डमध्ये काय करतो सो करून देतो आहे त्याच्यामध्ये ती जर्मिनेट होऊन तिथं काय तिथे डेव्हलपमेंट होते म्हणजे एका आयबडपासून काय होते नेक्स्ट जनरेशन किंवा तिथं नेक्स्ट प्रोडक्शन तिथं फॉर्मेशन होतं फायनल. ओके दॅट इज कॉल्ड एज ए व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन किंवा व्हेजिटेटिव्ह प्रॉपागेशन आपण त्याला म्हणतो विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. मग काय केलं जातं त्याच्यामध्ये तर फॉर एक्झाम्पल आपल्याला जर त्याची व्हरायटी चेंज करायची असेल तर आपल्याला काय करतो त्याच्यामध्ये जो जीन असेल तो जीन्स काय करतो आपण रिलीज आउट करतो आणि त्यामध्ये जो ॲडव्हान्स जीन जो आहे तो आपल्याला त्याच्यामध्ये इन्सर्ट करायचा आहे तो आपण डायरेक्टली त्या प्लांटमध्ये काय करतो विथ द हेल्प ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग त्याच्या हेल्पनं त्या प्रोसेसच्या हेल्पनं काय करतो आपण तो जीन्स त्याच्यामध्ये इन्सर्ट करून देतो जेणेकरून आपलं जे फायनल प्रोडक्शन असेल ते काय होतं तिथं वेल डेव्हलप होतं आणि आपल्याला हाय यिल्डिंग कॅपॅसिटी किंवा प्रोडक्टिव्हिटी बेटर प्रोडक्टिव्हिटी आपल्याला तिथं मिळून जाते. ओके हे सगळं आपल्याला बायोटेक्नॉलॉजीच्या हेल्पनं काय होते मिळून जातं दॅट इज कॉल्ड एज ए सिम्पली अल्सो कॉल्ड एज ए बायोटेक्नॉलॉजी. बायोटेक्नॉलॉजी मीन्स वॉट पण आपण काय बघत आहोत प्लांट बायोटेक्नॉलॉजी. प्लांट बायोटेक्नॉलॉजी का तर आपण ही पूर्णपणे प्लांटवरती होणारी जी टेक्निक आहे म्हणून त्याला प्लांट बायोटेक्नॉलॉजी असं म्हटलेलं आहे. ओके देन नेक्स्ट हिस्ट्री अजून हिस्ट्रीमध्ये आपल्याला काय काय सांगता येईल मग त्यामध्ये फर्स्ट असं म्हटलं आहे यूज इन ॲग्रिकल्चर फूड प्रोडक्शन अँड मेडिसिन फॉर थाउजंड्स ऑफ इयर्स म्हणजे काय वर्षानुवर्ष किंवा हजारो वर्षांपूर्वी किंवा शेकडो वर्षापूर्वी काय झालेलं आहे ॲग्रिकल्चरलमध्ये हिचा आपण यूज करत आलेलो आहोत. पण जसं जसं मॉडर्न टेक्नॉलॉजी यूज झाली जसं जसं मॉडर्न कन्सेप्ट जर डेव्हलप झाल्या तसं त्याला बायोटेक्नॉलॉजी हे नाव काय केलेलं आहे त्याला प्रोड्यूस केलेलं आहे किंवा प्रोव्हाइड केलेलं आहे. देन मग मेडिसिन फॉर थाउजंड्स ऑफ इयर मग त्याच्यामध्ये काय मेडिसिनल प्रॉपर्टीज ज्या आहेत त्यासुद्धा आपण तिथे अप्लाय केलेल्या असतील किंवा मेडिसिनल प्लांटवरती आपण ते अप्लाय करू शकतो बायोटेक्नॉलॉजी. देन ब्रेड प्रोडक्शन ॲनिमल्स टू मेक स्ट्रॉंगर अँड मोर प्रोडक्टिव्ह ऑफस्प्रिंग. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं काय करायचं आहे प्लांट बॉडीज किंवा ॲनिमल्स जे असतील त्यांच्यापासून काय करायचं आहे एका जनरेशन आता जे पॅरेंटल जनरेशन जे असेल ते काय असेल वीक असेल किंवा थोडंसं त्याच्यामध्ये काहीतरी डेफिशियन्सी असेल किंवा त्याच्यामध्ये अजून आपलं काहीतरी ॲडव्हान्स जर
त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करायची असेल तर ॲडव्हान्स जीन आपण काय करणार, रिमोट करून त्या लोकल व्हरायटीमध्ये काय करणार, तो इन्सर्ट करून देणार, जेणेकरून ते ॲडव्हान्स जीन्सचे जे कॅरेक्टर्स असतील ते लोकल व्हरायटीमध्ये आपल्याला काय करता येईल, प्ले करता येतील, शो करता येतील. म्हणून तिथं आपण टेक्नॉलॉजी यूज करू. म्हणजे कोणती टेक्नॉलॉजी? लिव्हिंग टेक्नॉलॉजी. म्हणजे लिव्हिंग थिंग्सच्या हेल्पनं आपण काय करणार आहोत, ती टेक्नॉलॉजी अप्लाय करणार आहोत. म्हणून त्याला बायोटेक्नॉलॉजी असं म्हटलेलं आहे. देन फर्मेंटेशन, ईस्ट सेल्स टू राईज ब्रेड दो फर्मंट अल्कोहोलिक बिव्हरेजेस. मग ज्यावेळेस आपल्या अल्कोहोलिक बिव्हरेजेस किंवा ड्रिंक्स जे असतील किंवा जे कोल्ड ड्रिंक्स असतील ते फॉर्मेशन करण्यासाठी सुद्धा आपण काय करत आहोत, फर्मेंटेशन प्रोसेस अप्लाय करत आहोत. फर्मेंटेशन प्रोसेस अप्लाय करायच्या वेळेस आपल्याला ईस्ट सेल्स किंवा ईस्ट हा जो ऑर्गॅनिझम आहे हा मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्याला तिथं यूज करायचा आहे. म्हणून मायक्रो ऑर्गॅनिझम हे ऑलरेडी लिव्हिंग, म्हणून ती लिव्हिंग थिंगच्या हेल्पनं आपण ती टेक्नॉलॉजी याच्यावरती अप्लाय करतो. दॅट इज प्रोसेस इज ए फर्मेंटेशन प्रोसेस. ओके, देन मायक्रोबियल कल्चर्स. मग मायक्रोबियल कल्चर्स म्हणजेच काय? जर आपल्याला मायक्रोबियल किंवा मायक्रो ऑर्गॅनिझमचं प्रोडक्शन करायचं आहे तर आपल्याला त्याचं कल्चर डेव्हलप करावं लागतं. त्यानंतर बॅक्टेरियल सेल्स यूज टू मेक चीज अँड योगर्ट. आत्ताच मी सांगितलं, ज्यावेळेस आपल्याला चीजचं प्रोडक्शन करायचं असेल किंवा योगर्ट हे जे प्रोडक्शन्स जे आहेत, इडिबल प्रोडक्ट्स जे आहेत, त्याचं ज्यावेळेस आपल्याला डेव्हलप करायचं आहे, प्रोड्यूस करायचं आहे, त्यावेळेस आपल्याला बॅक्टेरियल सेल्स काय करायला लागतील, यूज करायला लागतील मायक्रोबियल कल्चरसाठी. ओके, देन नेक्स्ट, आता बायोटेक्नॉलॉजीमध्ये काय काय आपण करू शकतो किंवा काय काय त्याच्यामध्ये आपल्याला ॲप्लिकेशन्स आहेत किंवा काय काय आपल्याला त्याचे रिक्वायरमेंट्स आपण यूज करू शकतो. मग त्यामध्ये फर्स्ट असं म्हटलं आहे DNA मॅनिप्युलेशन. मग DNA मॅनिप्युलेशन म्हणजेच काय? DNAचं मॅनिप्युलेशन करायचं म्हणजे काय? DNA इन्सर्ट करायचं, रिलीज आउट करायचं आणि ॲडव्हान्स जीन त्याच्यामध्ये एंटर करून ती व्हरायटी जी आहे ती काय करायची, अजून डेव्हलप करायची. दॅट इज कॉल्ड एज अ बायोटेक्नॉलॉजी. देन टिश्यू कल्चर. आत्ताच मी सांगितलं, प्लांटमध्ये जर ॲडव्हान्स टिश्यूज किंवा ॲडव्हान्स कॅरेक्टर आपल्याला डेव्हलप करायचे असतील तर ॲडव्हान्स कॅरेक्टरचे जीन्स आपल्याला त्यामध्ये इन्सर्ट करून प्लांट टिश्यू कल्चर डेव्हलप करता येतं. देन प्रोटोप्लास्ट फ्युजन. मग प्रोटोप्लास्ट फ्युजन म्हणजे काय? प्रोटोप्लास्ट मटेरियल जे आहे ते मटेरियल चेंज करून तिथं ॲडव्हान्स जीन्सचे मटेरियल इन्सर्ट करायचे आणि टेक्नॉलॉजीच्या हेल्पनं ते मटेरियल तिथं एक्सचेंज करायचं. देन सेल कॅटालायसिस. मग सेल ब्रेक करायची किंवा सेलचं कॅटालायसिस म्हणजे ॲनालिसिस करायचं आहे, इंटरनल स्ट्रक्चर जे आहे सेलचं ते पूर्णपणे स्टडी करून त्याच्यामध्ये कोणता जीन आपल्याला इन्सर्ट करत आहे किंवा काय आपल्याला चेंजेस करत आहेत हे तिथं स्टडी करून ऑब्झर्व करून जो ॲडव्हान्स कॅरेक्टरचा जीन आहे तो आपण त्याच्यामध्ये एंटर करणार. देन इमोबिलाइज्ड एन्झाईम्स. इमोबिलाइज्ड एन्झाईम्स म्हणजे काय? जे काही एन्झाईम्स असतील, जे एन्झाईम्स त्यासाठी काय असतील, त्यासाठी इशेन्शियल असतील, तेच एन्झाईम आपण काय करणार तिथं यूज करणार आहोत, इम्पॉर्टंट जे आहे तेच यूज करणार. त्यानंतर प्रोटीन इंजिनिअरिंग. जसं DNA इंजिनिअरिंग आहे किंवा जेनेटिक इंजिनिअरिंग जे आहे त्याच टाईपमध्ये प्रोटीन इंजिनिअरिंग हे आपण तिथं अप्लाय करू शकतो. म्हणजे काय? प्रोटीन मटेरियल हे काय करायचं? डायरेक्टली चेंज करायचं. ओके, त्याला काय करायचं? मायग्रेट करायचं किंवा जे ऑलरेडी ओल्ड आहे, जे ओन कॅरेक्टर किंवा ओन ऑर्गॅनिझम जे आहे, ऑर्गॅनिझम स्वतःचं जे प्रोटीन मटेरियल असेल ते जर त्याला सपोर्टिव्ह नसेल किंवा ते त्याच्यामध्ये काय करत नाही, फंक्शन प्ले करत नसेल, किंवा आपल्याला त्याच्यामध्ये ॲडव्हान्स प्रोटीन जर डेव्हलप करायचे तर ॲडव्हान्स जीन्स आपल्याला तिथं डेव्हलप करावे लागतील किंवा इन्सर्ट करावे लागतील, जेणेकरून त्यांचे जे कॅरेक्टर्स असतील ते कॅरेक्टर तिथं ते इन्सर्ट करतील, डेव्हलप करतील. ओके, दॅट इज ए बायोटेक्नॉलॉजी. देन नेक्स्ट पॉईंट इज युजेस ऑफ बायोटेक्नॉलॉजी. आता युजेस ऑफ बायोटेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये फर्स्ट असं म्हटलं आहे एन्व्हायरमेंट. मग एन्व्हायरमेंटसाठी काय यूज आहे? एन्व्हायरमेंटमध्ये जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहे त्या सगळ्यांसाठी बायोटेक्नॉलॉजी ही बेनिफिशियल आहे, ॲडॅक्टिव्ह आहे. त्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ मेडिसिन्स. मग मेडिसिनची डेव्हलपमेंट किंवा मेडिसिनल प्लांट्स असतील त्यांच्यामध्ये अजून डेव्हलपमेंट करून आपण ते प्रोडक्शन तिथं इन्क्रीज करू शकतो किंवा डेव्हलप करू शकतो, इम्प्रूव्ह करू शकतो. त्यानंतर क्लोनिंग. क्लोनिंगमध्ये जे व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर्स असतील किंवा व्हेजिटेटिव्ह जे प्रोडक्शन असेल, प्रोपागेशन असेल, ही प्रोसेस अप्लाय करून क्लोनिंग हा कन्सेप्ट किंवा क्लोनिंग ही प्रोसेस आहे ही काय केली जाते? डेव्हलप केली जाते. देन जीन थेरापी. मग जीन थेरापी म्हणजे काय? जीन मटेरियल डायरेक्टली काय करायचं? एक्सचेंज करायचं. त्यानंतर जेनेटिक टेस्टिंग. जेनेटिक टेस्टिंग म्हणजेच काय? जीन थेरापी केल्यानंतर, जेनेटिक टेस्ट केल्यानंतर आपल्याला जे प्रोडक्शन पाहिजे आहे, जे प्रोडक्शन आपल्याला हवं आहे तेच प्रोडक्शन आपण काय करू शकतो? तिथं प्रोड्यूस करू शकतो. देन ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट. मग ॲग्रिकल्चरमध्ये सुद्धा काय केलं जातं? टेक्नॉलॉजी यूज करून
त्या प्लांट्स जे असतील किंवा ते क्रॉप प्रोडक्शन जे असेल किंवा हाय यिल्डिंग क्रॉप्स हाय यिल्डिंग कॅपॅसिटी प्लांट्स तिथे आपण डेव्हलप करू शकतो. दॅट इज ए युजेस ऑफ प्लांट बायोटेक्नॉलॉजी. देन नेक्स्ट टॉपिक इज स्कोप ऑफ बायोटेक्नॉलॉजी. द स्कोप ऑफ बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय, तर त्यामध्ये असं सांगितलं आहे बायोटेक्नॉलॉजी इज ए मल्टी डिसिप्लिनरी परस्यूट्स दॅट हॅज इमर्ज ॲज ए डिमांडिंग इंडस्ट्री ड्युरिंग द रिसेंट पास्ट. म्हणजेच काय, मल्टी डिसिप्लिनरी परस्यूट्स म्हणजेच काय, प्रत्येक अप्रोच किंवा ईच अँड एव्हरी कन्सेप्ट ओके किंवा फील्डमध्ये काय केलं तर टेक्नॉलॉजी आता सध्या यूज केली जात आहे. म्हणून आपलं काय करायचं, बायोटेक्नॉलॉजीचे मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच किंवा मल्टी डिसिप्लिनरी परिस्थिती असं म्हटलेलं आहे. मग ते इमर्ज काय आहे, इमर्जन्सी काय आहे, कारण जसं आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये चेंज होईल, क्लायमेटमध्ये चेंज होईल, जसं लिव्हिंग थिंग्समधील चेंज होतील, तसं तसं त्याच्यामध्ये काय टेक्नॉलॉजीमध्ये चेंजेस होतील. देन बिसाइड बीइंग ब्रांच ऑफ ॲडव्हान्स बायोलॉजिकल सायन्स इट हॅज अट्रॅक्टेड मेनी मल्टीनॅशनल कंपनीज इन्क्लुडिंग दोज आर कन्सर्न विथ. म्हणजे काय, मल्टीनॅशनल कंपनीज जे असतील त्या कंपनीमध्ये काय केलं तर बायोटेक्नॉलॉजी यूज केली जाते. बायोटेक्नॉलॉजी हेल्पनं त्या कंपनीचं काय केलं तर प्रोडक्शन तिथं इन्क्रीज होतं. देन द प्रोडक्शन फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स फॉर द क्युअर ऑफ कंट्रोल ऑफ मेनी ह्युमन डिसिजेस. म्हणजे ह्युमन डिसिजेस असतील ते ह्युमन डिसिजेस काय जे ऑलरेडी काय होत नाही अनकंट्रोल आहेत, ते अनकंट्रोल न होता मग त्यांचं कंट्रोलेशन करून ते काय केलं ते ह्युमन बिईंगला काय केलं वेलफेअर प्रोडक्शन वेलफेअर तिथं काय केलं प्रोव्हाइड केलं जाईल. मग तो डिसीज जो असेल तो डिसीज काय केलं जाईल तिथं कंट्रोल केलं जाईल विथ द हेल्प ऑफ प्लांट सॉरी विथ द हेल्प ऑफ टेक्नॉलॉजी. मग कोणती टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी. देन दीज प्रोडक्ट्स इन्क्लूड्स अँटीबायोटिक्स वॅक्सिन्स लाईफ सेविंग ड्रग्स अँड जीन थेरपी. मग आता फॉर एक्झाम्पल जसं वॅक्सिन इथं सांगितलेलं आहे, तर वॅक्सिन म्हणजे काय, जसं आता पॅन्डेमिक पिरियड आपल्या वर्ल्डमध्ये चालू जो आहे तो आहे COVID-19 किंवा कोरोना व्हायरस. कोरोना व्हायरससाठी काय वॅक्सिन्स ही डेव्हलप झालेली आहे. मग ती वॅक्सिन ईच अँड एव्हरी ह्युमन बिईंग किंवा लिव्हिंग थिंग्सपर्यंत कशी पोहोचेल आणि तिचा काय त्याच्याशी डेव्हलपमेंट होऊ शकते किंवा काय त्याच्याशी त्याचा इफेक्ट किंवा साईड इफेक्ट होऊ शकतो, मग ते प्रिकॉशन्स काय आहेत हे आपण सध्या ते बघत आहोत ओके. म्हणून काय वॅक्सिन किंवा ही बायोटेक्नॉलॉजी तर यूज केलेली आहे. म्हणजे काय, न्यू जे कन्सेप्ट येईल, न्यू जे चॅलेंज येईल त्या चॅलेंजला फेस करण्यासाठी टेक्नॉलॉजीज आपल्याला यूज करावी लागते. देन इम्प्रूव्हमेंट ऑफ क्लिनिकल टेस्टिंग अँड डायग्नॉस्टिक टूल्स. मग डायग्नॉस्टिक टूल्स जे असतील ते टूल्सच आपण काय करतो तिथं यूज करतो. म्हणजे डायग्नॉस्टिक टूलच का, कारण का आपल्या ते जनरल किंवा डेली लाईफमध्ये आपण ते यूज करतो आणि त्याचा यूज काय आहे हे आपल्याला सहजासहजी कळून जातं ओके. देन प्रोडक्शन ऑफ नोव्हेल व्हरायटीज ऑफ क्रॉप प्लांट्स अँड ॲनिमल्स. मग प्रोडक्शन ऑफ नोव्हेल व्हरायटीज म्हणजे जे न्यू व्हरायटीज डेव्हलप झालेले आहेत त्या व्हरायटीज काय करणं, डेव्हलप करणं, त्या क्रॉप प्लांट्स आहेत त्यासुद्धा काय करणं, डेव्हलप करणं, ॲनिमल्स हेसुद्धा डेव्हलप करणं आणि नेक्स्ट जनरेशनसाठी त्यांचं काय करून ठेवणं, प्रिझर्वेशन करून ठेवणं. म्हणजे काय, नेक्स्ट जनरेशन त्यांचं डेव्हलप करत जाणं, म्हणजेच अनेक त्यांची पुढं काय होईल डेव्हलपमेंट होईल आणि स्कोप ऑफ बायोटेक्नॉलॉजी तिथं आपल्याला बघता येतं ओके. म्हणजे स्कोप म्हणजेच काय, त्या प्लांट बायोटेक्नॉलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजी हा जो कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्टच्या हेल्पनं आपण काय करू शकतो, नेक्स्ट जनरेशन कसं डेव्हलप करता येईल किंवा नेक्स्ट जनरेशन आपल्याला कसं इफेक्टिव्ह आणि अजून आपल्याला प्रिकॉशन कसे घेता येतील हे आपण बायोटेक्नॉलॉजीच्या हेल्पनं काय करू शकतो, ते डेव्हलप करू शकतो किंवा स्टडी करू शकतो, ऑब्झर्व करू शकतो ओके. दॅट इज अ स्कोप ऑफ बायोटेक्नॉलॉजी ओके. थँक्यू.